दादा मी पाय मोकळं करते थोडं, थकला असशील तू चालून, मेहून पुऱ्यापासून चालतोय, पायात देखून काय नाही तुझ्या। अग शिवला आलो की आता मंगळ येड्याच्या वळकत नाही होय तुला। अग हे काय चिंद्या पिराचं झाड? या बाया चिंद्या पीर आला एवढ्यात? सारं बाळपण काढलं होतं, वारसाच्या वारसाला माहेरपणाला येते, पण गावची शिव काय ध्यानात राहत नाही माझ्या। अगं बायकाचं ध्यान घरात गुंतलेलं असतं, बाहेरचं कशाला राहिला त्यांच्या ध्यानात। अगं अगं उतरू नका। नको कसं? हो चल। चिंद्या पिराला वालांडून पुढे जायचं होय। जुनी चिंदी वाटते देवाच्या झाडाला। म्हणजे काय होत? नव कापड मिळत घालाया। उगा नुसतं म्हणाय केलंय झालं, थोरा मोठ्याने उतरून टाकलेलं कापड मारा पोराच्या पदरात पडायचं, आपल्याला कुठलं नव कापड आलाय आका? तसं नाही हा दादा, ह्या वक्ताला तरी चिंद्या पीर पावणार मला। जाता वक्ती तू नेशविलेला लुगडं चोळी लिहून जाईन या पिराच्या झाडाखाल। नेशवीन माझे बाय, खरंच नव लुगडं चोळी नेशवीन या वक्ताला। बस बस तू बस, पायात भी तुझ्या काय नाही? आमच्या पायाचं कातडा आता मेलेला आहे निर्मळाका, कामासाठी दहा दहा कोस जावं लागते असं अनवानी तो कुठं असती निर्मळाका? बस म्हणाया हा। बस 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 लिंबोणीच्या फांदीवर कावळा बोलतो बाई, कावळा बोलतो लिंगोणीच्या फांदीवर, कावळा बोलतो बाई, कावळा बोलतो। अगो बाई माझा पाज डावा डोळा लवतो, डावा डोळा लवतो। अगो बाई माझा पाज डावा डोळा लवतो, डावा डोळा लवतो। लिंबोणीच्या फांदीवर कावळा बोलतो बाई, कावळा बोलतो। काळ जातो हुर हुर दिठी घुट माळे दूर, दिठी घुट माळे दूर। काळ जातो हुर हुर दिठी घुट माळे दूर, दिठी घुट माळे दूर। वेशी तुला गावा मंदी निळा घोडा दौडतो, निळा घोडा दौडतो। वेशी तुला गावा मंदी निळा घोडा दौडतो, निळा घोडा दौडतो। लिंबोणीच्या फांदीवर कावळा बोलतो बाई, कावळा बोलतो। मनी गेले मी लाजून कशी करू लिंब लोण, कशी करू लिंब लोण। मनी गेले मी लाजून कशी करू लिंब लोण, कशी करू लिंब लोण। आवडता फुळ खिचा शब्द दारात उठतो, शब्द दारात उठतो। आवडता ओळखीचा शब्द दारात उठतो, शब्द दारात उठतो। लिंबोणीच्या फांदीवर कावळा बोलतो बाई, कावळा बोलतो। ओळखीच्या खाना खुना आला घरचा पाहुणा, ओळखीच्या खाना खुना आला घरचा पाहुणा। जीवाचा ग जीव लग हळू पायरी चढतो, हळू पायरी चढतो। जीवाचा ग जीव लग हळू पायरी चढतो, हळू पायरी चढतो। लिंबोणीच्या फांदीवर
कावळा बोलतो बाई कावळा बोलतो काय स्वैरे आलो वाटतो चुकूबा मेहून प्रश्न नाही पण वाट हाय आज अगोबाई बोला फुलाला काट बनीन आणली काय महार पडाला चुकूबा बरं आहे निर्मला हाय की भेटा लई धोसरा काढला तर निर्मळा का तुझ्या वहिनीने हायच माझी वहिनी तशी गुणाची पूर्वजन्माची पुण्याही लागते दादा असली घरधनी मिळवाया हाय जितकी पुण्याहीच आहे की त्यांचं काय तसं बंका भाऊजी बरं आहे पंढरीला गेल्यात वारीला वारी आटपल्यावर येतो म्हणले ती बरं झालं बाय कुठलं घडायला हा पुर उगा कथा करू नग काय भाकरी तुकडा टाक भूक लागली असेल आकाला सुळभरान बसन हारीला नाही एकादस आहे माझ्या आंग धुईन आणि मग खाईन काहीतरी तुम्ही शिकला वाटत समज बंका भाऊजींच फुलाच्या संग मातीला बी वास लागायचाच की सोय रे चार रातळी घेऊन तो पाटलाच्या माळाकंड हंडी पिंडी घालू म्हण मग घोडे बी घेऊन जावा की बामनाच परत करा जावा हो भाई हे आलोच सिंहे चंद्रहा सिंह कन्या तूळ वृश्चिक धन धनेचा गुरु भाग्यात चंद्र गुरु नव पंचम योग आहे अति उत्तम सोमवारी सकाळी घाला नांगर जमिनीत सोमवारी दिस उगाय नाही का हो या वर्षी पर्जन्य काळ उत्तम आहे काही काळजी करू नका तुम्ही बोला मनातला संशय पार पिटून गेला जाऊ आता बाईस धई दिले या म्हातारीने इराजलेलं एवढं मातुश्रींच्या स्वाधीन करा आई इथं नाही कुशाबा हा बराबर आहे वारीला गेले असतील पंढरीला आता होते का त्यासनी या वयात नाही होत पण श्रद्धाळू माणसं ती मला जायला हवं होतं बरोबर पण गावकीची कामं वारकऱ्यांच्या बरोबर गेली आहे ती हाय जुवार देव हायच का घरात सुखोबा काय आला तुम्ही होऊन पुऱ्या होऊन वय निर्मळा काला घेऊन आलो हो गोड पाहतो आई हायते ना घरात नाही पंढरीला गेली आहे ती अरे देवा आणि घोडं म्या गुतीवलं चांदाळानं अडचण झाली असेल पण अडचण कसली त्यात काळ्या मळ्यातला मुकुंदा निघाला होता गाडी काढून त्याच्या बरोबर गेली आहे ती हाय मग ते सांभाळून आणला आईस मी मग परमानगी जरा पाटलाच्या माळाकंड जाऊन येतो चोखोबा हे दही घेऊन जा आई नाही इथं कोण करणार त्याच तुमच्या बाळाचं ते राहा करत मला बहिणी जाणारा केलतो इथं बापा कुणी म्हणायचं आता काम तो बरोबरा करायचं असलं तर येतो नको माझ्या मळ्याचं जा हो चालता उभा राहू नका माझ्या मावळा हाय लागतो का आम्हाला पाटील पुन्हा नाही असं करणार एवढ्यांना माफी कर मग दिस मावळाच्या आत हे वाफा वढून झालं पाहिजे परवडत असेल तर कर नाही तर दुसरा मार बघतो माझ्या मळ्याकडे नाही जी लागतो का आम्हाला आणि उचल ही खापर आणि ते दही पुसून घे आलायच्या हागीरदारागत दही घेऊन राहणार उचलते अग सांडलेला तेल भरून ये वयने शेष नागाच्या टाळूला पोचत ते आणि मग चटणीवर काय घालाव बरवंच आपले महाराजने असं कुठं चालतंय होय देवान धरम करू आ दुपारची झाली वाटत देवळात काय म्हणाव हेसनी अजून कुठं गुतल्यात कुणाला ठाऊ तुम्ही खाऊन घ्या वंच तस कस अहो जान पाटलाच्या माळ्याकडे गेल असती लय पिसारीच आहे तो पाटील मी जाते त्यांचं जेवण घेऊन बसा तुम्ही अगं राजा राणीला एका जागी जेवायचंय म्हण की नाही अशी का थट्टा अगं पण जेवा जावा की मी का नाही म्हणते काय बघा बाई
आता मी एक आज आले उद्या पोरबाळ झालं म्हणजे तेला कसं चुकवाल ग काय तरीच तुमचं वंश काय तरीच कसं तुझी कळा कवाच ओळखले मी भाचा होणार आहे मला जाते मी अशा पायदळी का अहो शास्त्री बा शिव नका ते तुळशी त्या महारडीना मेलीने विटा आहेत तुळशी फुलांना कुठला विटा देवासारखी विटाळ अशुद्धता यापासून वेगळी आहे ती देवा शिवा म्हणून शिवले नाही मी त्या पुरीला मागणं गाडी येत होती पाहिलंय मी ते तुझी काहीच चूक नाही सगळा काय नको वारकरी संप्रदाय चिरली आहेत माय लेकर विटाळ चंडा काही उरले नाही तिथं बसायला जागा होती होय तुला आता आली का पायी घराकडे जेवायला जायची उठ हे ती भाकरी आणि चाक पाटलाचा कुत्र मोर मुख जनावर आणि आम्ही बोलक जनावर काय म्हणावं ह्याला करम आपलं जगायचं असल तरी असच जगायचं खर सोय रे आपल्या पक्षी याच जिना लय भाग्य मायेने ह्याच्या पाठीवर हात फिरवत्यात त्याला खाऊ घालत्यात आणि आपण अन्नाला शिवलं म्हणजे आणि येतायचं कशाला यो पिंड झाला मला घातला असेल देवाने शिवाशिव झाली हा आपका वाट बघून थकल्या रताळ राहिली पर घराकडे तरी आयात नाही वय रताळ्याला पाणी दिलं आणि पाटील म्हणाल वाफ वाटल्याशिवाय जाऊ नग आता काय करू भाकरी आणली आम्ही खावा घातलं सकाळ धरणं उपाशी आयचा निस्ती भाकरी झाय कोरडस नाही गावलं पाणी आणू काय नग राहू दे काय आपला संसार ह्यो सोय रे काय झालं बेसाय चार दिवस सुखासाठी म्हणून भणीला आणली मायारपणाला तर ह्यो पहिलाच दिवस असा प्याटला खा बघू गुमान खातो तू जा घराकडे रताळ बी गावलं नाही आका काय खाईल गे घरची काळजी पुरुषाला कशाला मी करते ते सांज तरी आवजून घराकडे या म्हणजे झालं येतो सांज पातूर वाप ओढून काढतो आणि येतो सांगा का आणि जा तू तू गेल्या बागार खायची नाही ती जा सुख नंद सखे बाई माझ्या माहेरी सुख नंद सखे बाई माझ्या माहेरी बाई माझ्या माहेरी तिथ माझा जीव भाव तिथ माझा जीव भाव तिथ पंढरी माझी इथ पंढरी
सुख नंद सखे बाई माझा माहेरी अंगणात वृंदावन अंगणात वृंदावन माऊलीची आठवण माऊलीची आठवण इथे छेडली बाबानी सये एक तारी छेडली सये एक तारी इथे छेडली बाबानी सये एक तारी छेडली सये एक तारी सुख नंद सखे बाई माझा माहेरी मायाळू गो माझा भाऊ किती त्याच गुण गाऊ किती त्याच गुण गाऊ मायाळू गो माझा भाऊ किती त्याच गुण गाऊ किती त्याच गुण गाऊ गोरी माझी भाव जय सुगरण भारी भारी सुगरण भारी गोरी माझी भाव जय सुगरण भारी भारी सुगरण भारी सुख नंद सखे बाई माझा माहेरी झोपडच्या आस पास कडू लिंब गोड वास कडू लिंब गोड वास झोपडच्या आस पास कडू लिंब गोड वास कडू लिंब गोड वास दुख सुखावले येथे मायेच्या संसारी येथे मायेच्या संसारी दुख सुखावले येथे मायेच्या संसारी येथे मायेच्या संसारी सुख नंद सखे बाई माझा माहेरी सुख नंद सखे बाई माझा माहेरी उठ मी करते बसा की चांगलं भावाचं गुण गात आणि भाव द्यायचे नाही का गायला आंबाबाई उठ दादा म्हणायचं आणि बायकोला समद काम करायला लावती आणि आपण वारकरणी वाणी गाणं म्हणत बसती लाडकी है बायको आला नाही ग अजून वकूच झाला पुन्हा काम काढलं असेल काहीतरी पाटलानं गपचिप करत्याल बघा रातच्या रात राहत्याल सुधी तकड लय मौसो ग त्याच्या मेहुण्याच्या खालीच आमची माणसं निव्वळ भोळ सांभाळत बघ कुणी शिव्या दिला वाईट वंगाळ बोललं तरी एक नाही ना दोन नाही लई तर लई शांतपणा हाय बघ चंद्रभागेचा डोज असा इतक मऊ माणूस असूने बया त्याची राया कुणी बी ठेवत नाही कुणी बी उडतान राबून घेत वही तर काय जातोयस कुठं या मेंढराची राखण केली पाहिजे मेंढका जाणारे वाडीकडं वैजी करतो सांभाळा जा तुम्ही का राहा की रातच्या रात काय गाणं पिणं मना बैरुबा देवाच राहायला काय खरं पर भनाली या माहेरपणाला तिच्या बरोबर घडीभर बोललो सुद्धा नाही जायचे आहे उद्या ह्यो नौका खन घेऊन ठेवलाय चाट्याखंड दोन परी हाय चांगला आहे जाऊ भनीची मायालय थोर असते जावा जावा जोखीम तुमची आहे मेंढरू लांडग्यानं चोरा चिरट्यानं नेलं वय अहो खुळी जाते आवाज देखून करायचे नाही तुम्ही जावा खुशाल मी डोळ्यात वाद घालून बसलेला किती वाट बघशील त्याच काय चळिंदर दिसत नाही यायचं आता कुठं उभेला असतील अजून खाल्लं काय असल रोजच हाय बघा हे जाऊन येऊ का मळ्याकडे नगो कुठं जातीस रातची आता माहिती का बराबर नाही एक मेंढरू चुकलेला आहे असं कसं मानता
बघा की जरा नीट, पाच कमी शंभर मेंढरं होती माझी, त्यात एक कमी आहे मेंढी पांढऱ्या रंगाची। आणि आता काय झालं, मेंढरू चुकलं का? ओय यो गडी झोपल्यावर लांडग्यानं काटा काढला काय कुणाल छाव, पण एक मेंढरू चुकली आहे माझ। अरे कशात आलाय लांडगा, ह्या चोरानं नेला असेल एकूण पैका करायला। अरे देवा देवा, का उगा गरीबावर आळ घेता पाटील, देवा शपथ मी नाही चोरी केली। अरे पुरा मला ठाव आहे तुम्हा लोकांचा गुण, पण मेंढरूपाचा नाही तुला वागा, तोंडा वाटा बाहेर काढी। माझ्या घराकडे चला, झडती घ्या। धरतीवर उभा आहे मी, माझ्याकडे नाही चुकी। ते काय का असना, जोखीम तुझ्यावर होती, मेंढरं आणून दे। तुझ्याच्याने होत असेल तसं मला सांग, काय करत ते करतो मी। आता म्हणजे जुलूम झाला म्हणायचा? वय झाला पण त्याचा शोध घे। आता तुम्हीच गरीबाची कड घ्या देवा, तुमच्या पाया शपथ मी मेंढरू चोरलेला नाही। माग बघितलास का, लांडग्यानं चोरा चिलट्यानं नेलं असेल। मागाचं काय पत्ता नाही आणि माझी जबाबी लई सावध आहे। बरं बघूया हा। सोखोबा, हा रे पंढरीचा प्रसाद। कवा लाई आले कालच? खुशाल हो। सोखोबा, मातुश्रीनी तुझ्या ओट्यात पंढरीचा प्रसाद घातलाय, तुझ्यावरची तोमट टळली म्हणून समज। का रे, तोंडात टाकला नाही सजून? नाही आहे, आंघोळी झालेलं नाही अजून, तसच कस खाव। जातीचा अमंगळ पण किती निर्मळ असतोस तू चोक्या, तुझ्यासारखा महार वेराळा बघ। आपल्या पायापाशी बसून बसून शिकलोय, देवाच्या पायापाशी पाण्याचं देखून तिरित होते। घरी आल्यापासून बघतीया, चार घासणी खाल्लं नाहीस का धड बोललं नाहीस, काहीतरी झालं या तुला। खरं सांग, कसला घोर पडलाय तुला? तू काढून घेतल्या बघ राहायची नाही, पर सांगितलं म्हणजे माझ्या संगत तू बी घोरात पडशील म्हणून बोलणं जरा अवघड वाटलं। नाही पडायची, सांग। अगं राती एक मेंढरू चुकलं पाटलाच, त्यानं माझ्यावर आळ घेतला, म्हणाला कस बी कर आणि मेंढरू भरून दे, जोखीम तुझ्यावर आहे। आता जर का शोध नाही लागला तर म्या गरीबानं कुठलं मेंढरू भरून द्याचं, कुठला पायका आणायचा? हेच नव का भाई? हेच फुका त्याच बोल नको घेऊस, मेंढराचं पैसं दे आणि मोकळा हो। हे घे, आवरू सोडलेली नाही मी आका, माहेर पानाला आणलेली भन, तिच्या अंगावर नवं घालायचं का असल्याला काढून घ्यायचं भावाने, आणि हे चोडवे मासोळ्या सवासणीची शोभा आहे ती। एकमेकाचं जड भारी बघितलं नाही तर कसलं भाव बहिणीचं नातं दादा? आता लई काकुळती आणू नगस, हे घे। नग नग मी हात नाही लावायचा त्याला, माझ्या गळ्या शपथ आहे तुला, हे घे। नाही घेतलं तर अशी जाईन बघ सासरला, पुन्हा पाऊल ठेवायची नाही तुझ्या घरात। आका माझे असंच चालायचं बारमा, माझ्या फाटक्या संसाराला ठिगाळ लावाया आबाळ देखून पुरायचं ना। माया आबाळा परीस मोठी असते दादा, हे घे आणि जोखीम काढून टाक। देवा परमेश्वरा, कसला प्रसंग आणला शिओ। हे घ्या तुमच्या मेंढराचं दाम। मेंढरूच मिळालं ते कुणापाशी? माझाच गाडापणा झाला, मेंढरू चुकलंच नव्हतं। बर की रे माझ्या बाबा, मग कशा पाहिजे इतका गोंधळ घातलास यो? मी मोजायलाच चुकलो, पुन्हा मोजून बघतो तर बराबर भरली मेंढर। का बोल लावला बर का तुम्हाला? निर्मळा का, तरी मला आनंद देवाने सांगितलं होत की तीन दुबळ्याचा वाली परमेश्वर आहे, तू दोषी नसशील तर तुझ्या वरली जोखीम त्योच वारी। परमेश्वरा आपण आहे तुझी करणी। सुटशील कसा? आणि त्या अरण्यामध्ये नारदानी एवढं विचारलंय मात्र, वाल्या कोळ्याच्या डोक्यात स्वच्छ प्रकाश पडला। नारदाना त्याच ठिकाणी उभं करून दरोडेखोर वाल्या, वाटमारही करणारा वाल्या आपल्या आणि पत्नीकडे आला आहे आणि विचारता झाला की प्रिये, माझ्या हातून आणि जे पाप घडत आहे त्यात तू भागीदार आहेस ना? तिनं स्वच्छ सांगितलं नाही, ज्यानं करावं
त्यानंच ते भराव. तो तात्काळ परत फिरला आणि त्यानं नारदांच्या पायावर लोटांगण घातलेला आहे आणि वाल्या विचारतो आहे, वाल्या म्हणे जी मुनिरावो आता यासी काय उपावो, जेणे योगे मजशी होवो पाप क्षालन सर्वथा. नारद मुनी सांगतायत की आहे, यालाही एक उपाय आहे, श्री रामनाम. नारदाच्या उपदेशाप्रमाणे वाल्यानं दृढनिश्चयानं नामस्मरणासाठी जे ते आसन घातलेलं आहे त्याचा तो आणि प्राणघातक सोटा नारद मुनींनी त्याच्या समोर आणखीन रोवून ठेवलेला आहे. आणि मुनिराज सांगताहे की हे वाल्या, या सोठ्याला आणि पाने फुटे तोपर्यंत नामस्मरण सोडू नको. बिचाऱ्या पापी वाल्याला रामनाम घेता येईना. नेहमीच्या आणि सवयीप्रमाणे तो मारा मरा 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 असं बोलता झाला. पण पश्चाताप दंतकणातून कळवळून त्यानं मारलेली हाक राम 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 अशी कानी ऐकू गेलेली आहे. कुणाच्या? प्रत्यक्ष परमेश्वराच्या. संवत्सर गेली, वाल्याच्या अंगावर वारुळ साचली, ती फुटली आणि त्यातून महातेजपुंज असे वाल्मिकी बाहेर पडलेले आहे. वाल्याच्या सोट्याला पानं फुटून त्याचा आणि वृक्ष झालेला आहे. असा भगवान नामस्मरणाचा महिमा आहे. म्हणून राम 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 सीताराम सीताराम. भावजी आल्यात, घराकडे जाऊन खातो बार. कवा आला बंका भावजी? तरी मी रात्री आठवण काढलीच होती. हाय का खुशाल? विठ्ठलाच्या कृपेनं खुशाल आहे, आनंद आहे. माझ्या मनी तुम्ही येताय का नाही कोण जाणे. का बर? आई पासन दूर जाणे हे लेकराला कठीण व्हायचंच. कि हे काय बोलणं? तिथं कुठं त्यांची आई आहे? व पंढरी? अग त्यांचीच काय, आनंद भट सांगत्यात आपणा सर्वांची आई त्या पंढरीत कटीवर हात ठेवून उभी आहे. अग आई म्हणजे इतकं बा, तुला नाही ती कळायची त्यांची बोलणी. सरळ आहे का ना माझं भाऊजी? नाही पंढरी सोडून सुका सुकी येणं होईल का तुम्हाला? जड वाटलं येताना. पण पुन्हा विचार केला की तो परमात्मा एक त्या पंढरीतच कसा असेल? त्याची वस्ती उभ्या पृथ्वीत आहे. ते सावळं रुपड आपण बघू तिथं आहे चोखोबा. भाऊजी इचारा आला म्हणजे नवल नवल वाटत. ह्या महाराजातील जन्माला येऊन तुम्ही एकटा शहाणपणा कुठून मिळवला असं? माळावर उगावलेल्या या झुडपानं पाणी कुठनं घेतलं असेल? फुलं कशी फुलवली असत्याल? आणि वास कुठनं आणला असेल म्हण तुम्ही? ही त्याची थोरी, ज्यानं नारळात पाणी ठेवलं, फळांना गोडी दिली, त्याची. त्याचीच. जिन वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी केला त्यानंच बांका महाराला शहाणपणा दिला. धन्य आहे ते. दादा असं दोघं बोलायला लागला असता तर दिस मावळल. आणि आव आत्ताच आल्या तिथे, जेवण खाण होयाच आहे अजून. वय ग वय उठा भाऊजी, तुम्ही हाय तोवर ज्ञानाचे चार सबूत तरी काने पडत्याल. ह्या रोजच्या जंजाळात जीवाला थोडा थंडावा तरी लाभ. चला. रूप पाहतालो चेनी, रूप पाहतालो चेनी, सुख झाले हो साजानी, सुख झाले हो साजानी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा,
तो हा विठ्ठल बरवाब तो हा विठ्ठल बरवाब बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठली आवडी म्हणूनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाते आगर सर्व सुखाते आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवाब तो हा विठ्ठल बरवाब बरवा हो हरि बरवा हो बरवा हो हरि बरवा हो गोविंद गोपाळ गुण गरुवा हो गोविंद गोपाळ गुण गरुवा हो सावळा हो हरि सावळा हो सावळा हो हरि सावळा हो मदन मोहन कानो गोवळा हो मदन मोहन कानो गोवळा हो कुंडली कवरदा हरि विठ्ठल बंक भाऊजी कान निवलं माझ काय गोडपणा भरलाय तुमच्या म्हणण्यात हा ज्ञानदेवाची वाणी ही अमृताचं काय मोल त्याच्यापुढे मिसरूड सुद्धा फुटली नाही अशा त्या बाळापाशी केवढं ज्ञान भांडार भरलंय म्हणून सांगतो खोबा तुमचं नीत येणं जाणं पंढरी समजे माणसं या मूर्ती तुम्हाला डोळ्यानं बघायला गावायच्या आमच्या नशिबाचे कुठून येणार अहो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही भावंड धन्य आहे संन्याशाच्या या पोरांनी विठ्ठलाचा लौकिक दुनियेत केला ज्ञानदेवाची करणीत रावण त्याने रेड्यामुखी वेद बोलवला रेडा बोलला भाऊजी हो पण या संन्याशाच्या मुलानं गावानं वाळीत टाकलं आई बाप मरून गेलेली ही बाळ वणावणा हिंडू लागली त्यांच्या मुंजी होईनात आरा रा कशा पाहिजे इतका छळ संन्याशाची मुलं म्हणून त्यांना हीन पण आलं पुढे शुद्धीपत्र घेण्यासाठी ही भावंड पैठणला गेली इथं कुणीही शास्त्री तयार होईना तेव्हा ज्ञानदेव बोलला प्राण्याच्या ठाई परमात्मा आहे हा उंच आणि हा नीच हा भेदावेद त्या देवाला सुद्धा मान्य नाही भले असं बोलला तो ज्ञानियांचा राजा असं बोलला आणि त्यावर शास्त्री पंडितांनी त्याची सिंगल केली एकानं पखालीचा रेडा रस्त्यावरून चालला होता त्याला बोलावलं आणि ज्ञानदेवाला सांगितलं की प्राणी मात्रात ही परमात्मा आहेत तर याला बोलायला लाव पर ते मुख जनावर बोलणार कस ज्ञानोबानो वेदातला एक मंत्र म्हणतात तो रेडा घडाघडा वेद म्हणू लागला साऱ्या शास्त्राने त्याचे पाय धरले हात चोरानो भाऊजी ते ज्ञानदेव माणूस कसला देवच त्यो अवतारी माणसानं करणी केली की त्याचा नारायण होतो ज्ञानदेव नामदेव हे आपल्यासारखीच माणसं पण त्यांना मर्म कळलं आणि ते पार वर जाऊन बसले देव झाले झालं खरं भाऊजी असलं काय म्हणायला आम्हाला शिकवाची आनंदानं उद्या माझ्याबरोबर म्हणा पंचपदी माझ्या तोंडात बसेल का नाही म्हणजे मला म्हणा येईल का वाल्याच्या तोंडी रामनाम बसलं तुमच्या तोंडी विठ्ठलाचं नाव का नाही बसणार वहिने टाळजोड्यानं एक तरी आणून ठेव आता घरात बघा की तर पावन पावन लय दिसानं भेटलं आणि बसून इच्छार काय केला तर दोघ बी मिळून टाळ खुटूया काय बाई तरा तरी बरवा हो हरि बरवा हो गोविंद गोपाळ गुण गरवा हो सावळा हो हरि सावळा हो धनी का ग का आलीस आणि अक्का एकलीच असेल की घरात म्हणूनच आले आल्यापासून दोघांनी काय एकांत हाय काय बोलाय सवरायचं असतंय बळच आले मी जरा बसा चला काम जलमाच हाय बसून कसं भागल सोय रे आज या समध्या माळ्याला पाणी पाजवायचं आहे
काय शेर मापट मिळल सांजला किती घाम पुसशील ह्यो परपंत असाच आहे बघ समजा ह्याचे तळून तळून झेंडू फुटायचा पर एकदाच पडल्यावर कडला नेलं पाहिजे आपण कोण कडला नेणार अगं त्याच्या परमानगी बिगार झाडाचं पान देखील हालत नाही कडला नेणार तो भगवंत आहे बंका भाऊजी अनंत भट समजी जाणती माणसं सांगतात जो त्याचे मनापासून भक्ती करेल त्याची सर्व काळजी तो व्हायची वय परवंश आपल्या गावाकडे जाचाल की दोन दिवसात जाणार आहे जलंबर राहणार आहे वय हात आणि राहिली तरी तू सांभाळणार आहेस वय तिला मायारपणाला आणली अभनीला जाताना तिच्या अंगावर काय घालायला ना ग होय पाहिजेल ग पाहिजेल जनरीत पाहिली पाहिजेल मग करा की काहीतरी तजवीज लुगड चुळी बघा कुठेतरी उदारी पादारीन कोण ग मला दळिंद्र्याला देणार उदार हा तरी पण बघतो दोन चार दुकानं हिंडून आपली बारमाईची लढ आहे पर त्या काय रोज येतात होय वर्षा दोन वर्षाने येणार रिकाम कसं धाडावं म्हागारी सोय रे आताच बोललो परपंच खोटा आहे आणि लागलो पुन्हा त्याचीच काळजी कराय ह्या असंच आहे बघ समज ह्या परपंचाच्या गुत्त्यातनं जो जो बाहेर पडाय बघावं तो तो जास्तीच गुतत जातो माणूस त्याच्यात इतला आबंड आहे तुझी करणी धनी चित्तचं बोटू काढून देत असं काय चित्तचं बोटू का ग खाऊस वाटतंय चित्त लोकाची पाटलाची आहे सोय रे त्यांच्या परमानगी पगार कसा हात लावावा मला पाहिजे आता आणलास का गोळ बर चल काय तरी असते बघ तुझ्या बर की राहे तुझं काम आपल्या बाचा मला असल्या कर चालले ते चित्तावर कशाला चढला उतर खाली चुकी झाली महाराज तुझा आग घरी पुन्हा नाही असं व्हायच पंढरीचा राजा उभा भक्त काजा पंढरीचा राजा उभा भक्त काजा उभारून भूजा वाट पाहे उभारून भूजा वाट पाहे पंढरीचा राजा उभा भक्त काजा पंढरीचा राजा घ्या रे नाम मुखे प्रेम अलोलेक प्रेम अलोलेक घ्या रे नाम मुखे प्रेम अलोलेक प्रेम अलोलेक साधने आणिक करून का साधने आणिक करून का पंढरीचा राजा उभा भक्त काजा पंढरीचा राजा उभा भक्त काजा मनाचे निमने हृदय मज धरा हृदय मज धरा मनाचे निमने हृदय मज धरा हृदय मज धरा वाचेने उच्चारा नाम माझे वाचेने उच्चारा नाम माझे पंढरीचा राजा उभा भक्त काजा पंढरीचा राजा उभा भक्त काजा बोलोनिया ऐसे उभा भीमा तेरी
बोलो निया ऐसे उभा भीमा तेरी, उभा भीमा तेरी। नामा निरंतरी चरणा पाशी, नामा निरंतरी चरणा पाशी। पंढरीचा राजा उभा भक्त काजा, पंढरीचा राजा उभा भक्त काजा। उभारून भूजा वाट पाहे, उभारून भूजा वाट पाहे। पंढरीचा राजा उभा भक्त काजा, पंढरीचा राजा। जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल। वा पाठांतर झालं की तुमचं? वय पाचीच्या पाच अभंग झालं पाठ, आता मोरलं पाच अभंग सांगा, म्हणजे विषयक अभंग झालं पाहिजेत बघा। पण मला गेलं पाहिजे चोखोबा आता। भले, असं काय करताय घोड्यावरनं आल्यावानी? राहावा की चार आठ दिस? तुमचा आग्रह डावळणं खरं नव्हे, पण मला परवानगी द्या, उद्या मला जाऊ द्या। नाही पर काकुळती काय येतं ऐकतं? तुमचं मन मोडवत नाही मला। नाही तुम्ही जावा की उद्या, मग झालं का नाही? उग तुमची इच्छा नसताना जोरा करा काय येड लागलं का? असं आता कसं बोलला धनी? का ग अहो वंच आता गावाला जाते की मग तिसनी लुगडे चोळी काय बघाय ना ग? अग भय ग भय, बघतो कुठतरी काहीतरी उधारी पाहदारी ना, कुठे चाट्या बिट्याकडे बघतो। हाय जुहार। राम राम। काल तात्र का नाही हे आपलं सहजच? सहज सहज कोणी येते होय, काम असेल काहीतरी आला? गड्यान सांगितलंय आपल्या दुकानावर बोलावलंय म्हणून, तेव्हा म्हणलं काय पान खायला बोलावलं नाही तुला? गेल्या साली भणीला साडी चुडी नेली ती, त्याचा दाम कोणी द्यायचा? जरा सवडी ना घ्या। वरीसभर सवड खाली, आता मी ऐकणार नाही। वय पर या सुगीला बाकी ठेवली तुमची तर कान धरा माझ। आता मला वायदा नको, जवळ पैसा नसतो तर माल नेऊने ऋण काढून सण करायला सांगतोय कोण तुम्हाला? हे बघा एवढ्यांडा ऐका माझ। मी काय ऐकणार नाही, तुझ्या हातनं देणं होत असेल तर तसं सांग। पाया पडतो मी तुमच्या। पाया पडायला मी काय आनंद भट नाही, आता धंदा करायला लागलो तर 8 दिवसात दुकान बंद करावं लागेल मला। चल चालायला लाग, माझं मी बघतो काय करायचं ते। बर आहे मग जा तुम्ही। अरे आलातच का, निघालाच का? हा काय नाही, लय दिवसात आलो नव्हतो म्हणून चक्कर मारली। तुझंच काय काम नाही तुला सांगण्याजोगं? बर आहे मग येतो। जोहार बरा आलास तो का? आमचा पहिला गुराखी सुटलाय, उद्यापासून गुरे चालायला नाहीत जामची। कुठं गुंतला नाहीस ना? नाही पाटलाची गुरं नेतो राखायला, आपली बी नेन की। बर काय म्हणतोय तुझा मेहणा? अभंग म्हणतात आणि मला बी शिकवत्यात, आपण सांगतात तेच ज्ञान असतंय बघा त्या अभंगात बी। अरे ज्ञानदेव नामदेवांचे अभंग ते, ते खरे ज्ञानी। काय रे काय झालं? नाही का नाही हा का नाही। सोय रे कोणी भी उधार द्यायला तयार नाही, का करायचं आता? आणि त्या तर सकाळच जाणार गावाला, काय दैव म्हणायचं आपल्याला दुसरं काय?
आनंद फाटासने विचारावा असं आलत डोक्यात, पर नाही भेट घातली त्यासनी काय। चला आता पुन्हा होतील नाही तर जावा। द्वार तर माझा पाय कुठं निघतोय ना, वहिनीला घेऊन ये की रे दादा आता कंदे। अन वहिनी तिसरं माणूस असू दे बरं का तवा, पोटात आहे ते वाट्यात घेऊन ये। दादा आता पुन्हा कवा गाठ घ्या। अगं लांब आहेस का माझ्यापासनं, कवा बी बघूस वाटलं म्हणजे सांगावा धाडीत जा, येत जाईल पुस पुस डोळ। वंस आता घर पाठी लागल माझ्या, 15 दिवस कस गेलं कळलं भी नाही, लय जीव लावला तुम्ही। लांब आहे वय दादा, लांब बर का एक बार मिळून पुऱ्याला। आनंद आनंद अगं मी नाही म्हणतो का आ? गप गप बराय चोखोबा येतो आम्ही। चला की चिंदा पिरा पत्तर येतो घालवाय। येता वहिनी सांभाळून जावा। तू कशाला येतेस वहिनी फिर माघारी? हो थांबा तुम्ही, येणारे जाणारे कडे खुशाली कळवत जावा बरं काय। चोखोबा फिरा आता माघारी। बरं चालो तुम्ही बोललाय सर, नाही तर असा आला असतो येऊन येऊन पुऱ्या पावतात। अक्का दादा तू भ्यामावानी करायला लागला सोय तूच डोळ थोडे का काय तुम्ही चोखोबा, इतका जीव संसारात अडकवणं बरं ना। चला भाऊजे माझं डोळं भरायची कारणी वेगळी आहे। कारणी बिरणी काय नाही, माझ्या पोटात खाली होते। अक्का या चिंद्या पिराजवळ आलो आणि मला आठवण झाली, येताना तू म्हणाली होतीस की जाताना भावाच्या आजचं लुगडं चोळी नेसून जाईल, पण माझ्या या नासर्गी संसारात माझ्या हातनं घडलं नाही हेच होय। त्यात एवढं जीवाला लावून घेण्याजोगं काय आहे, तुम्ही बहीण भावाने एकमेकांना द्यायचं ते केव्हाच देऊन टाकलं। तुझी माया आहे दादा त्यात मिळालं मला समज, माझ्या मनात ते पण आलं नाही बघ। जा माघारी। चला जावा मी जावा। फिरा माघारी वळ जावा। संसार दिशे खरा नामा म्हणे येथे काही नसे बरे, क्षणाचे हे सर्वे खरे हारे। अग सोय रे भाकरी तुकडा काही देतीस न व कुठ टळून गेला गुरस सोडायचा। काय झालं? काय नाही काय शिजू, आता घरात काय बी राहिलं नाही। इतरा पांडुरंगा
नामदेवा खराय तुझं म्हणणं, गारुड्याचाच खेळ आयो। जातो मी गुरु घेऊन। थांबा थोडं, काय तरी करते मी, आणते कुठनं तर काय तरी। मागून आणायचं आजच आहे होय, आण खा जीवाला वाटेल तर। मी जातो आपला। हे जुहार, हा तू मारुड्यात कुठे वळलं देवांचं पाय? आलो होतो तुझ्याकडेच। गुरु सोडा बघूच झाला, चुकी झाली माझी, तकडेच निघालो होतो आता। हे नव्हे रे, आई निघाली पंढरीला, गेल्या वेळी फार कष्ट झाले तिला। वारकऱ्यांच्या बरोबर जाणं, उन्हा तानात हिंडणं आता सुस्तय काय आवयात, पण ती काही ऐकायची नाही। तू जातोस घोड्या बरोबर, एवढ्या वेळेपुरता जा। आय भुकेला मोहरा आणला तर ताट वाढून ठेवलं, पण तुम्ही जातो। मग आटप, तयारी कर, म्हातारी निघाली अगदी, न्यारी झाली ना तुझी। वय मग आटप तर। हे आलो आपण, हा मोहरा आलो। सोयरा ए सोयरा, बतर दे माझ, पंढरीला निघालोय बामणाच्या आई संग। धोतर धडकन नाही धनी नसू दे, घोंगडे घे माझ आणि वाईच पाणी दे प्याला। त्याला काय होत? अनंताची तरी मागून घ्यायची होते। जेवाच्या पादुका त्या तिच्या डोई ठेवायची का पाय लावायचे? पूर्वी तरी पंढरीला गेला होतास का? आम्हाला कुठली पंढरीची वाट गावती आई, संसारातल्या संसारातच घुटमळायचं आम्ही। त्यांच्याच कृपेनं गावली आजी पंढरीची वाट। पंढरी दिसल्यावर जाईल समजा शिनवता। Come on.
महाराज पुनः आंघोळी कराय पाहिजे तुम्हाला का रे बाबा नाही हे महाराज म्हणून काय झालं त्या भिवरेच्या वाळवंटा कुणालाही कसलाही विटाळ नाही कीर्तन ऐकलं नाहीस नामदेवाचं आजचा प्रारंभ होईल प्रत्यक्ष नामदेव महाराज येणार आहेत कीर्तन करणार आहेत नुसते नामदेवच नव्हे ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सारखा नामाचा गजर करतात आव आव नामदेव महाराज कंच नामदेव महाराज कंच 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 नामदेव महाराज नामदेव महाराज कंच ते काय ते ज्ञानदेवाच्या पाया पडतात ते नामदेव महाराज आणि ते फार ते नामदेव महाराज माझा ज्ञानी याचा राजा सांगतो हा माझ्या भागवत धर्माचा मुख्यमंत्र समता वर्तावी अहंता खंडावी देण्याची पदवी मोक्ष मार्ग जय राम कृष्ण हरी अहो विठ्ठलाच्या पाशी भेदभाव नाही तो सर्वांचा आहे हा लहान हा मोठा हा गरीब हा श्रीमंत हा शूद्र हा ब्राह्मण ही स्त्री आणि हा पुरुष हा भेदभाव त्याच्या राज्यात नाही त्याचा ऊस ब्राह्मणाला गोड लागतो आणि शूद्राला कडू लागतो असं नाही त्याचं तांदळ श्रीमंताच्या अंगणात पडतं आणि गरीबाच्या अंगणात ते दडतं असं नाही त्याच्या समुद्रात नदी नाले ओहोळ सारे एक जीव कुणीही यावं आणि त्याच्या रूपात मिसळून जावं हे भेदाभेद आपण माणसाने निर्माण केले अज्ञानामुळे अज्ञान हे विठ्ठलाच्या भक्तानो माझ्या बांधवानो उघड्या डोळ्यांनी त्या पांडुरंगाचं खळ स्वरूप बघा जिथं तिथं तुम्हाला विठ्ठलच दिसेल माझ्या समोर बसलेले तुम्ही सुद्धा सारे विठ्ठलच महाराज मी ते कोण होय तू सुद्धा पण मी महाराज म्हणून काय झालं तू सुद्धा विठ्ठलच खरं नका नका येऊ द्या त्याला त्यात तुम्ही मला वाट लावली निवृत्तीचे काज नाम ब्रह्म बीज निवृत्तीचे काज नाम ब्रह्म बीज गहिनी सहज तुष्ट लासे गहिनी सहज तुष्ट लासे सोपान तिष्ठत राम नामी लीन सोपान तिष्ठ राम नामी लीन मन तेथे मौन एक पाणे मन तेथे मौन एक पाणे मुक्ताई ते धन आत्मा राम गुण मुक्ताई ते धन आत्मा राम गुण देखिले निदान निदान
सावता म्हणे ऐसा भक्ति मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ति मार्ग धरा, तेणे मुक्ति द्वारा ओळंगी ती, तेणे मुक्ति द्वारा ओळंगी ती। मने गोरा कुंभार परयसे नाम देवा, मने गोरा कुंभार परयसे नाम देवा, सापडला ठेवा विश्रांतीचा, सापडला ठेवा विश्रांतीचा। म्हातारी कुठे गेली? आईचं काय झालं असेल? असा कसा विसरलो मी? आनंददेव काय म्हणत्याल मला? आता कशी गावायची ती? आमच्या आनंद भटाची म्हातारी पाहिली का तुम्ही? आमच्या आनंद भटाची आई बघितली का तुम्ही कुठे? आनंद भटाची आई बघितली का तुम्ही? आनंद भटाची म्हातारी पाहिली का तुम्ही आकडे कुठे? देव आहेत का घरात? कोण सोयरा का ग? देव कुठे आहेत? आनंद कुठे बाहेर गेलाय ग? घाबऱ्या घाबऱ्या आलीस? काय सांगू आई, माझं मलाच काय उमगण असं झालं। काय झालं ते तरी सांग। हे बघा, हे अशी दोंपरी बसले ते दुपट लावे आणि बाहेरनं बामणाचा साद आला। ओम भवती भिक्षांदेही। बाई भुकेल्या यात्रेकरूला अन्न दे। बाबा ह्यो मारुड आहे, बामणाच्या आणि वरल्या अंगाला आहे। बाई आई उचलवत नाहीत मला, आता शुद्ध मनाने दिलेल्या अन्नाला विटाळ नाही। वाढ मला लेख आहेस तू माझी। देव तुझं कल्याण करो। आणि एकाएक दिसर असा झाला। सोरे अग, प्रत्यक्ष पांडुरंग सुद्धा येऊन जेवून गेला असेल, शकूनच म्हणायचा तो। काही काळजी करू नको हो, येतोय मग चोखा। अरे आलोय मी। चोख्या, अवघडली सवडलेली पोरगी टाकून कुठे रे गेला होतास? काय मी ना बाप होणारच की तू आता? आई काय म्हणतास? चूक झाली माझी, हरिनामाचा गजर आणि संत मंडळी यात पार विसरून गेलो घरला। आणि मग तुम्ही माघारी कशा आलात कुणास ठाऊ काय? आहेच बाबा तसं पंढरीचं महात्म, पाय निघत नाहीत तिथून। देवाच्या पायाशी राहिलास म्हणून देवानी प्रसाद दिला बघ तुला। मुलगा होऊन दे हो चांगला हरिभक्त। चूल भर खाऊन घ्या थोडस। सोय रे, चुकी झाली माझी, पुन्हा नाही तुला सोडून जाणार। रागवली सोय? नाही बाय, तुम्ही आला स मिळालं सगळं मला।
चंदनाचे संगे बोरिया बाबई हे कळी टाकळी चंदनाची हे कळी टाकळी चंदनाची संताचे संगे अभाविक जन तयाचे दर्शन तेची होती तयाचे दर्शन तेची होती सुखोबा कुणाचा अभंग आला था ज्ञानदेवांचा नामदेवांचा नाही पंढरीत संतांची संगत लाभली त्याचा आठव झाला त्याच काहीतरी गीत म्हणत होतो झाल तुम्हाला माहीतच हाय देवा या परपंचाच्या उसाभरीत देवाचं नाव देखून तोंडात येत नव्हते पर आईंच्या संग पंढरीला गेलो तर संतांच्या तोंडचा सबूत ऐकला आणि वाटले जन्माला यावं आणि तसं काहीतरी करावं देवा देवा हे काय तीर्थाचं पाणी माझ्या आबाग्याच्या पायावर तीर्थ तीर्थात मिळालं त्यात काही चुकलं नाही चुकोबा कवित्व ही माणसाची किमया नव्हे माणसातल्या देवपणाची भाषा नाही तुम्ही संत झालात चुकोबा देव झालात आता संसाराची धास्ती तुम्हाला नाही तुमच्या पायाशी संसारी लोक उतरून जातील राहू द्या गोठा धाडायचा नाही नाही देवा असं कसं तुमचा अभंग सांगा मला लिहून घेतोय मी कशाचं येडं बागडं लिहून घेताय सा ज्ञानदेवाचे बोल सच्चिदानंद बाबांनी कशासाठी लिहून घेतले तुमच्या सारख्यांच्या अनुभवावरच दुःखानं पिडलेले संसारी मोक्षाच्या वाटेला लागणार या कशाचं आठवते होते म्हणत होतो झालं उगा काहीतरी आपल्या संतांच्या संगतीनं चंदनाचे संगे बोरी आ बाबळी आणि हे कळी टाकळी चंदनाची हा हेच हेच चंदनाचे संगे बोरिया बाभळी हे कळी टाकळी चंदनाची सर्व हे माईक नाशिवंत साचे काय सुख याचे मानित सा काय सुख याचे मानित सा नामाचा परताप परलादची जाणे जन्म मरण पेने खुंटविले जन्म मरण पेने खुंडविले चुका म्हणे माझा भोळा भाव देवा गाईन केशवा नाव तुझे अरे भजन करणार गुरु तुझ्या पाणी सोडवचे कर इथे बसायचे बांबणारा नाही धंदा तुझा अशाने कसं भागावं चल पाटील देवाचं नाव घेऊ दे त्यांना त्या संताचा छळ करू नका जो संत होय तू आणि बघा संत होणाराच कळकट रूप मळकट कापड असा कुठे संत असतो होय उगाच लेकाने ढोंग मांडलं काम करायला नका म्हणून मी तरी तेच म्हणतोय पाटील मी तरी कुठे ज्ञानी हाय उग आपलं पंढर राय नाव आपलं ज्यात ज्ञान सांगू नको गुरु सोडून घेऊन जा मुकड्यानं आणि नाव शास्त्री बा तुम्ही ज्ञान सांगणार आणि तुम्ही या महाराजाचं ऐकून देता होय महार असला म्हणून काय झालं ज्याचा भाव शुद्ध तो संत चांगलं रूप सुंदर कपडे हे वरचं सोंग आहे यानं का कुणी संत होतो उस डोंगा परी रसनो हे डोंगा आकाय भूललासी वरलिया सोंगा उस डोंगा परी रसनो हे डोंगा उस डोंगा परी रसनो हे डोंगा
काय भूललासी वरलिया सोंगा, काय भूललासी वरलिया सोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा, कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा, काय भूललासी वरलिया रंगा, काय भूललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, नदी डोंगी परी जलनो हे डोंगे, नदी डोंगी परी जलनो हे डोंगे, काय भूललासी वरलिया ढंगे, काय भूललासी वरलिया ढंगे, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, सोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, सोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भूललासी वरलिया सोंगा, काय भूललासी वरलिया सोंगा, वरलिया सोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग, 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 पांडुरंग बुरा झाले का रानमार, तिथं काय भजन करे बसताय सा, म्हणून आणि तू करीत पैसे इठल इठल असं काम करीत जावं
म्हणजे मी तर शेर मापतो, इटलाचं नागून काय मिळणार आहे तुला? बशा दाणं घाल त्याला। संत तरी कुठे सांगतात काम सोडाया? हा लागलास का ज्ञान सांगायला? तरुण भाकरीकर म्हणत त्याची बायकोला। वैजी जोर आनंद भटाच्या घराला जाऊन येतो। हे बघ गाई, सोख्यासारख्या एका महाराजा तोंडी हे विचार कसे आले असतील? एकदा परमेश्वराची कृपा झाली म्हणजे काही अवघड नाही बाबा। चोखोबा महार त्यांना कोणी शिवून घेत नाही, पण त्यांना त्याची खंत नाही। हे बघ त्यांनी काय म्हटलंय, सुखासी विटाळ दुखासी विटाळ, विटाळी विटाळ वाढलासे, विटाळाचे अंगी विटाळाचे फळ, सुखा तो निर्मळ नाम गाय। हजार या चोखोबा, हा बघा केवढा झालाय तुमच्या वडाचा विस्तार। कशाचा विस्तार? यो बघा का गोटाळा झालाय, गुरु चुकली आपली पाटलांची। आताच नाही का गुरु बांधून गेलास तू चोखोबा? मी सावता आलतो। अरे हो, माझ्याकडनं भरणा घेतलास, कालवणी का घातलास? अरे भरमेश झालास काय लेका? बशानी जोंधळ नाही घातले मघा तुला? काय रे बशा? होय मी अगुर बांधली। झालं, घरी जाऊन बायकोला विचार भाकरीत भांग बिंग घातली होती काय तिनं। एवढं कसं झुंजळ दिलं पाटलांना आज? पाटलांना झुंजळ दिलं? तुम्हीच नाही का होतून गेला मागा? का म्हणतीस सोयरे, माझं डोसकं गेलं आता। चुकोबा आपण नामसंकीर्तनात गुंतलात, आपल्यासाठी त्या गोकुळच्या गोपाळानं गाई राखल्या। अरे देवा, एवढं का म्हणून कष्ट घेतला असेल माझ्या येण्यासाठी? त्याला ती खोडच आहे, फक्त त्याचा दास तो दासांचा दास। देवा माझ्यासाठी गुरु राखलीस, काय बघितलंस माझ्यात? नाही देह शुद्ध याते अमंगळ, अवघे ओंगळ गुण दोष, वाणी नाही शुद्ध धड नाही वचन, धिक्कारिती जन सर्वे मज, अंग संग कोणी जवळ न बसे, चोका मने आयसे जीवित माझे। आनंद शास्त्री जा तुम्ही, जा तुम्ही पंढरीला, मी नाही राहणार आता। हात नाही, मी नाही येणार घरला, मी निघालो पंढरीला। आता हेसनी काय तर सांगा देवा, दिस भरत आल्यात माझ, पंढरीला जाऊन कस भागल? मेवणपुऱ्याला जाऊन वंशस्नी तरी घेऊन या, आणि मग जावं पाहिजे तर पंढरीला। चोखोबा तुम्हीच तुमच्या तोंडानं धर्म सांगितलात की प्रपंचात राहून परमार्थ केला पाहिजे म्हणून। सुविरीच ऐका, मेहूणपुऱ्याला जाऊन निर्मळेला घेऊन या। नका आनंद शास्त्री, मला आता संसारात घालू नका, माझ्या पायी लई खस्ता पडला तिट्टलाला, मी जातो आता। मग मी भी येणार तुमच्या बरोबर। चोखोबा अरे वेळ लागलाय का तुला? ही अशी अवघडली सावघडलेली, निर्मळेला तरी घरी आणून दे आणि मग जा हवं तर पंढरीला। पांडुरंगाची शपथ आहे बघ, जा मेहूणपुऱ्याला। मी जाणार आहे वारीला, माळबुक्का घेऊन येईन तुझ्यासाठी। जातो आई, जातो मी मेहूणपुऱ्याला। Thank you.
न लुटांगन वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे अलिन लुटांगन वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम अलिंगिन अनंत पूजिन भाव वाळिन म्हणे नामा महाराज जोखुबांची दिंडी आली काय जोखूब आले किती दिवसांनी भेटली जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मेहमान तुमच्या महाराचा मेहमान जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मेहमान तुमच्या महाराचा मेहमान बहु भुकेला झालो भारी भुकेला झालो बहु भुकेला झालो देवा भारी भुकेला झालो अति भुकेला झालो देवा लय भुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो तुमच्या उष्ट्यासाठी आलो तुमच्या उष्ट्यासाठी आलो चोखा म्हणे पाटी आले तुमच्या उष्ट्यासाठी चोखा म्हणे पाटी आले तुमच्या उष्ट्यासाठी आले तुमच्या उष्ट्यासाठी आले तुमच्या उष्ट्यासाठी जोहार जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मेहमान तुमच्या महाराचा मेहमान जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मेहमान तुमच्या महाराचा मेहमान जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार चोखट चांग चोखट चांग एक माझा पांडुरंग एक माझा पांडुरंग एक माझा पांडुरंग चोखट चांग एक माझा पांडुरंग 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 सुखतयाचे चरणी अवघी सुकृताची खाणी अवघी सुकृताची खाणी अवघी सुकृताची खाणी हे सुखतयाचे चरणी अवघी सुकृताची खाणी 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 महापात की नासले नाम चोखटे चांगले महापात की नासले नाम चोखटे चांगले महाद्वारी चोखा मेळा महाद्वारी चोखा मेळा महाद्वारी चोखा मेळा विठो पाहते से डोळा विठो पाहते से डोळा विठो पाहते से डोळा जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय जय विठ्ठल
टाही वाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीची वाट हे चालावी पंढरीची वाट हे चालावी पंढरीची पंढरीचा हाटे माळे वैदी पेठ पंढरीचा हाटे माळे वैदी पेठ मिळाले चतुष्ठे वारे करी मिळाले चतुष्ठे वारे करी मिळाले चतुष्ठे वारे करी मिळाले चतुष्ठे वारे करी पथकांचे हार मिळाले अपारे पथकांचे हार मिळाले अपार होतो जे जयकारे भीमा तिरी 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 होतो जे जयकारे भीमा गोजी रे साजी रे श्रीमुख चांगले गोजी रे साजी रे श्रीमुख चांगले ध्यानी मिरविले योगियांचा ध्यानी मिरविले योगियांचा पंढरी भुवैकुंठ धीवरेच्या तीरी पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरे वैकुंठीचा हरी उभावीटे वैकुंठीचा हरी उभावीटे राही रखुमाई सत्य भमनारी राही रखुमाई सत्य भमनारी कुंडलिके सह परिवारी आणियेला कुंडलिके सह परिवारी आणियेला वैजयंती माळ किरीट कुंडले वैजयंती माळ किरीट कुंडले प्रेमे आलिंगीले चोखियाने प्रेमे आलिंगीले चोखियाने प्रेमे आलिंगीले चोखियाने प्रेमे आलिंगीले चोखियाने एकला चालू अग खर तू तुला घेऊन जाया पायी निघालो तो मिळून पुऱ्याला वाटत एक दिंडी भेटली आणि माझं पाय हाकडं वळलं तर अजून हातच आम्ही सोयराबाई बाळण झाल्या का काय पत्या नाही बा हे पडले होते महिनाभर थंडी तापानं त्यात गुतले होते मी देवाच्या दर्शनाला घेऊन आले आता तिकडे सोयराबाईचं काय झालं असतं कुणाला ठाऊ चला असंच जाऊया मंगळवेड्याला काय म्हणावं तरी तुला वहिने नाऊ मातू घातलाय मी याला निजन आलाय बघ आलेच मी वड्यावर बाळूते वड्यावर गेला सा आणि हेच नाही कुठला घेऊन आला ना मी पंढरीस ना आले वहिने दादा तसच भेटला आणि बाळात रंग कुणी केलं तुझं अस का वंश थट्टकुर स्वभाव जातच नाही होय तुम्हीच नाही का बाळात पण केलं समजा हात राहू मी कुठले ते ह्यांच्या आजारात हात कुठे आले ते पंढरीच झाली गाठ दादाची नि माझी आत्ता तर गेला तर किंवा बाळू तिथू याला वड्याव चोखोबा आता नका या स्वप्नात गुंतू सोयराबाईचं बाळण पण प्रत्यक्ष पांडुरंगानं केलं
आज मंगल वेढ उद्धरल आमच्या हिन जातीत तुम्ही महान भागवत जन्माला आला कधी मधी तुम्हाला उपदेश केला असेल त्याची क्षमा करा औ काय तुम्ही माझे गुरु अरे अरे पांडुरंगा का काय नवल दावतोस एक एक रोज सोयरे निर्मळा आता नाही राहायचं आता समधी जण जाऊ पंढरीला त्याच्याच पायाच्या सावलीत बाय माझ्या कर्म्याला देवाने नाव माकू घातला काय घातलं संतापोटी संत जन्माला आला त्याशिवाय हे भाग्य कुणालाही लाभायचं नाही देव महाराज हे तुमच्या घराण्यासारखं झालं दामा शेट्टी भगवत भक्त तुम्ही भगवत भक्त तसंच चोखोबा भगवत भक्त आणि आमचा कर्माही माझ्या परास त्याचंच भाग्य मोठ तुळशीच्या बनात वाढला त्यो नामदेव महाराजासारख्या संतांनी आपल्या मुखानं इट्टल नामाचा चारा त्याच्या मुखात घातला आणि तुम्ही समधीत संत मंडळी माझ्या घरात तुमचं उष्ट सांडलं माझ्या घराचा उंबरा सोन्याचा झाला असं कसं म्हणता चोखोबा तुमच्या हातचा घास म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगानंच भरवलेला घास माझा वाढला संसार 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 जेथे पाहो तेथे एका वडाचा विस्तार माझा वाढला संसार जेथे पाहो तेथे एका वडाचा विस्तार एका वडाचा विस्तार माझा वाढला संसार 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 आम्ही विठ्ठलाची बाळे खेळ खेळतो लडिवाळे आम्ही विठ्ठलाची बाळे खेळ खेळतो लडिवाळे खेळ खेळतो लडिवाळे एक्या भावनांदू उंच नीच सान थोर एक्या भावनांदू उंच नीच सान थोर नांदू नीच सान थोर माझा वाढला संसार 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 नाही काळाची ही भीती मूळ गावले अनंती नाही काळाची ही भीती मूळ गावले अनंती संता संगे संत झाला हीन दिन मार संता संगे संत झाला हीन दिन मार झाला हीन दिन मार माझा वाढला संसार 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 अरे पाडव्याचाची सात सावडीवर कोण तराळ नाही काय नाही काय हाय काय हे तराळ मी हाय खरं पण पाळी बदलली आज माझी चोकोबाच्या घरात गेले आज तराळकीची काठी आणि तो तरी फार जण धुवून बसलाय पंढरीत जे काय नाही भागायचं आत्ताच्या आता पाठवा महार आणि घेऊन या त्याला मारवाडा आणि गाव वेगळं करण्याकरता कुसू बांधायचं ठरवलंय पंचानी आणि तुम्ही समजा महाराने मिळून बांधून द्यायचंय ते जावा पंढरीला आणि वळून आणा तुमच्या तराळाला सण झालाय म्हणे सण राधे श्याम राधे श्याम राधे श्याम मुकुंद मुरारी राधे श्याम
नर बोलावे तुला पाटलांनी मंगळ येण्याला सर्व महाराजांनी कुसुबांधाचं काम काढलं या चल गावाकडं माझं गाव हेच मी आता हातच राहणार माझे नका ताटतूट करू पंढरीसने मी युट्यूबर आयाचा महार आहे माझं नामदेव हात नाही त्याचा निरोप घेतल्या बागार कसा येऊ मी अरे चाल पिढ्यान पिढ्या गावचं खाल्लं आणि आता कामाच्या वेळेला संत होऊन बसला होय ते काय नाही तुला थरून आणायला सांगितलंय चाल अरे थांबा चंद्रभागेचं पाणी तरी लावू द्या मला डोळ्याला देवाचं शिकार डोळं भरून बघू द्या मला आजच्या पाडव्याला मुतूर करायचा आहे कुसवाचा चाल बारकापूर असे मी घेऊन चाल चाल भलत भलत्या जागी बसविल्यावर असत वाय चार महिने झाले आषाढी तोंडावर आली पंढरीत नामदेव महाराज आला असत्याल हरिभजनाचा निस्ता दंगा उसळला असेल आणि आपण हात बसलोय गावच्या मारुड्याच्या मधी कुसू घाली ए चोक्या कथा करू नका उगे पंढरीला वही काम कर हत्तीने टक्कर दिली तरी हरू नाही तर भय महाराज थोडा इसावा तरी घ्या आता कशाचा इसावा सोय रे शेवटला इसावा घ्यायची वेळ आली आता आमचं आम्हाला दिसतंय समजे नका असं जड भारी बोलू जड भारी कसलं खरं हाय तेच बोलतोय सोय रे आहे हो बघा चिकलाचा युट्यूबा केलाय करम्यानं बघू भजन करा तर येते मी भाकरी घेऊन राहिली वासना पायास वेचाडे राहिली वासना पायास वेचाडे अन्न नाही कोडे माझे काही अन्न नाही कोडे माझे काही तुमची कृपा दृष्टी असावी मजवरी तुमची कृपा दृष्टी असावी मजवरी नाम या शेजारी सुख वस्ती नाम या शेजारी सुख वस्ती राहिली वासना पायास वेचाडे राहिली वासना पायास वेचाडे अन्न नाही कोडे माझे काही महाद्वारा पुढे मज ठाव द्यावा महाद्वारा पुढे महाद्वारा पुढे मज ठाव द्यावा केशवा केशवा मागतसे केशवा केशवा मागतसे राहिली वासना पायास वेचाडे राहिली वासना पायास वेचाडे
नाही कोणे माझे काय चोखा म्हणे आजी वाटते उदास चोखा म्हणे आजी वाटते उदास खडिये खडिये आस पंढरीची खडिये खडिये आस पंढरीची राहिली वासना पाया सवेचाळे राहिली वासना पाया सवेचाळे मी नाही कोणे माझे काही नाही तोडे माझे नामदेवा काय उठ उठ तिकडे मंगळवेढ्यात मोठा अनर्थ झाला तुझा शिष्य विठ्ठल भक्त जोखोबा कुसवाखाली सापडून वैकुंठाला गेला जा लवकर इथून मंगळवेढे किती दूर मी वेळेत कसा पोचणार आणि मला जोखोबांचं दर्शन तरी कसं होणार होईल जा तू त्याच्या आस्थी घेऊन पंढरीत महाद्वारी त्याला समाधी दे तो सतत माझ्या दृष्टीसमोर राहा तुम्ही कोण मी तुझा पांडुरंग देवा वहिनी
फक्त परमेश्वर रूपात विलीन झाला, लढायचं काय त्यात? हा कर्मा ही चोखोबाच्या पुण्याईने तसाच भगवत भक्त होईल। धन्य चोखा मेळा जन्मुनी महार, धन्य चोखा मेळा जन्मुनी महार, जाहला मर त्रैलोक्यात, जाहला मर त्रैलोक्यात। नाही हीनपण नाही थोरपण, नाही हीनपण नाही थोरपण, समची चरण पांडुरंग, समची चरण पांडुरंग। आई पालखी कसली? जन्मुनी महार, धन्य चोखा मेळा जन्मुनी महार। हे काय महाराज? महान भगवत चोखोबा विठ्ठल रूपात विलीन झाले त्यांच्या या हस्ते। नामदेव महाराज, काशीहून वाघवत आणलेली ही गंगा या अस्थीना घाला, गंगेचं तीर्थ पावन होईल। त्याने म्हटले तसे मी वेळोवेळी लिहून घेतले आहे, ते मी काशी विश्वेश्वराच्या पायावर घालून आणले, हे आपण स्वीकार। संताची वचन म्हणजे वेदच। सुईरा कर्मा, ह्या अभंगवाणीच्या रूपाने चोखोबा अमर, जोवर ज्ञान देवाची मराठी बोली गायली वाचली जाईल, तो वर चोखुऱ्याचे अभंग या मराठी मुलखात दुमदुमत आहे।